अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच विशेष मतदार जसे ज्येष्ठ दिव्यांग यांना टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली. ही मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर सक्षम नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत टपाली मतदानाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित 6 निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे अधिसंस्था अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले. टपाली मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचारी वयवर्ष 85 अधिकचे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती यांच्यापैकी टपाली मतदानाची इच्छा दर्शवणारे त्यांच्या नोंदी व त्यांना टपाली मतदान पत्रकाची उपलब्धता करणे, त्यासाठी मतदान करण्यासाठीचे वेळापत्रक व सुविधांची उपलब्धता करणे इत्यादीबाबत सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर कुठे जाणार त्यावर टपाली मतदानाच्या पर्यायाची प्रतिक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवून ही प्रक्रिया राबवावी असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, ANU, छत्रपती संभाजीनगर.